नमस्कार, कोकण प्रॉपर्टी एक्सपो प्रीमियममध्ये आपलं स्वागत. हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की हा प्लॉट वा हा व्हिडिओ आवडेल. व आमचा कोकण प्रॉपर्टी एक्सपोचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा. व हा व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका. नमस्कार, मी दिया खामकर. नमस्कार, मी चैतली खामकर. नमस्कार, मी गणेश खामकर. आज मी तुम्हाला अंचुरे गावामध्ये आमच्या फार्म हाऊसची माहिती सांगण्यासाठी इथे आणला आहे. अंचुरे गाव राजापूरपासून साधारण 35 किलोमीटर अंतरावरती असलेला गाव आहे आणि इथलं फेमस डेस्टिनेशन जे जैतापूर आहे, जैतापूर खूप मोठा प्रोजेक्ट इथे येतं. त्या जैतापूर प्रोजेक्टपासून साधारण किंवा जैतापूर गावापासून साधारण 1-8 किलोमीटर अंतरावरती आपली ही फार्म हाऊस आहे. खूप सुंदर वाडी आहे. टोटल 1,850 स्क्वेअर फीटचं आपलं यामध्ये घर आहे आणि साधारण त्याच्या बॅक साईडला 350 स्क्वेअर फीटची पडवी आहे. असं टोटल पकडलं तर 2200 ते 2300 स्क्वेअर फीटचं आपलं हे घर आहे. खूप सुंदर घर आहे. टोटल 93 गुंठेचा प्लॉट आहे. आपला 93 गुंठेचा प्लॉट आहे. प्रॉपर मेंटेन, प्रॉपर टेबल प्लॉट आहे. खूप सुंदर प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये बरेचसे झाडं आहेत आपल्याकडे. साधारण 147 नारळाची झाडं आहेत, 150 सुपारीची झाडं आहेत, नंतर साधारण 77 आंब्याची झाडं आहेत, 10 काजूची झाडं आहेत, 60 बनाना म्हणजे केळीची झाडं आहेत, 2 कोकम आहेत, 1 विहीर आहे. त्या विहिरीला पण भरपूर पाणी आहे. तर खूप सुंदर प्लॉट आहे. खूप चांगल्या एरियामध्ये असलेला आपला प्लॉट आहे. साधारण ह्यांना पूर्ण संपूर्ण आजूबाजूला सगळी घरच आहेत लागून आपल्या या प्लॉटच्या. खूप सुंदर प्लॉट आहे. या प्लॉटला नक्की एकदा व्हिजिट करा आणि हा प्लॉट विकत घ्या. हा मेन रोड येतो आहे तो रत्नागिरीतनं येतो. इथनं साधारण 67 किलोमीटर अंतरावरती आहे. आपला एंट्री आहे, या प्लॉटची एंट्री आपल्या आहे आणि इथनं राजापूर साधारण 27 किलोमीटर अंतरावरती. या साईडनी आलं तर 27 किलोमीटर आणि त्या मेन रोडनी आलो तर आपण साधारण 35 किलोमीटर अंतरावरती आपला राजापूर आहे. ही एंट्री आपण इथनं प्लॉटमध्ये आपल्या एंटर करतो. आपली गाडी 4-व्हीलर आतमपर्यंत रोड आपल्या घरापर्यंत आपली 4-व्हीलर जाते इथनं. खूप सुंदर प्लॉट आहे. हा प्लॉट आम्ही मेनली रेकमेंड करतो की आपण ॲग्रो टुरिझम प्रोजेक्ट करायचा असेल तर खूप चांगला प्लॉट आहे. का की याच्यामध्ये नारळाची झाडं आहेत, सुपारीची झाडं आहेत, केळीची झाडं आहेत, नंतर आंब्याची झाडं आहेत, बाकी इतर भरपूर स्पायसेस पण लावलेले आहेत, फुलझाडं आहेत, शोची झाडं लावलेली आहेत. संपूर्ण चांगला पूर्ण डेव्हलप केलेला हा प्लॉट आहे आणि सगळी मोठी मोठी झाडं आहेत. साधारण 30-30, 40-40, 50-50 वर्षाची मोठी झाडं आहेत. चांगला प्लॉट आहे. पूर्ण मोठे लांबलचक झाडं आहेत. संपूर्ण सगळ्या प्लॉटमध्ये जिथे बघू आपण तिथे सावली आहे. प्रॉपर एंट्री एवढी सुंदर एंट्री आहे की या एंट्रीमधनं आपल्याला आपल्या पहिल्या बागेमध्ये पूर्ण केळी लागवड दिसते. नंतर नारळी पोपळीची लागवड एंट्रीला लावलेली आहे. संपूर्ण चारी बाजूला चिरेबंदी कंपाऊंड आहे. चिऱ्याचं कंपाऊंड आपल्या या पूर्ण प्लॉटमध्ये आहे. खूप सुंदर लोकेशन आहे ह्या. इथे आपण अगर बघितलं तर प्रत्येक झाडावरती साधारण नारळाच्या आणि पोपळीच्या संपूर्ण झाडावरती इथे आपण काळी मिरी सोडलेली आहे. आपण संपूर्ण बघतो इथे आता हे नारळी आणि असे एकदम मोठे मोठे साधारण 40-50 फूट हाईटचे नारळी आणि पोपळीची झाडं आहेत आपली इथे संपूर्ण. आणि बागेमध्ये संपूर्ण इथे आंब्याची झाडं आहेत. ही खूप शानदार सुंदर मोठी आंब्याची झाडं आहेत. बांबू लागवड आहे. स्पेसच आहे चांगला. वेल्ली डेकोरेटेड, वेल्ली प्लॅन करून प्लांटेशन लावलेलं आहेत. म्हणजे एकदम आयडियल प्लॉट आहे. का की इथनं जैतापूर 8 किलोमीटर अंतरावरती असल्यामुळे आणि साधारण राजापूर इथनं 27 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे आणि जैतापूरला खूप मोठा प्रोजेक्ट आत्ता आपल्या इथे येतो आहे आणि हा कोस्टल हायवेपासून साधारण फक्त 1 किलोमीटर आतमध्ये आपला हा प्लॉट आहे. तर टुरिझमसाठी एकदम बेस्ट प्लॉट आहे. इथनं दांडे बीच आहे. म्हणजे दांडे समुद्र जे आहे, समुद्र किनारा आहे, बीच किनारा आहे, तो साधारण 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. खूप सुंदर प्लॉट आहे. अशी मोठी आंब्याची झाडं आहेत. खूप मोठी झाडं आहेत. साधारण 40-50 इयर्सची झाडं आहेत. चांगले मोठी सावली देणारी झाडं आहेत. अगर आपण इथे बघितलं तर चांगला कॉटेजेस बनवू शकतो. छोटे छोटे कॉटेजेस इथे आपण बिल्ड करू शकतो टुरिझमसाठी. हे आपलं मेन घर आहे. इथे घराच्या बाजूने आपण एंट्री केल्यावरती हे सगळी झाडं दिसतात. पूर्ण परिसर आहे. खूप सुंदर परिसर आहे. इथे चांगलं लोकेशन आहे. मोठी झाडं आहेत. संपूर्ण आजूबाजूला घर आहेत. चांगली बाजूची घरं सगळी लागूनच आहेत. आपला पूर्ण वाडीमध्ये असलेला प्लॉट आहे आणि खूप सुंदर असं घर आहे. जुन्या पद्धतीचं घर आहे आपलं. हे घर साधारण 1,800 स्क्वेअर फीटचं संपूर्ण घर आहे.
जे पक्कं बांधकाम आहे, 1800-1850 स्क्वेअर फीटचं घर आहे पक्कं बांधकाम असलं, आणि त्याच्या बॅकसाईडला साधारण 350-400 स्क्वेअर फीटची पडवी आहे जी पक्कं बांधकाम आहे पण हाफ बांधकाम केलेली आहे पडवी, जशी आपल्या इथे मागे कोकणातल्या घरांमध्ये असते तशी पडवी आहे इथे बॅकसाईडला. आपण बघितलं तर संपूर्ण पोपळींना सुपारी, चांगल्या सुपारी लागलेल्या सुपारीच्या झाडांवरती, अशा प्रत्येक झाडावरती आम्हाला सुपारी बघायला मिळाल्या आहेत. इथे फुलझाडं आहेत, काही आपल्या स्पायसेस लागवड केले, त्यामध्ये मिरची पण आम्ही इथे आहे तुम्ही बघताय. आता ही बॅकसाईड आहे आपल्या प्लॉटची, आणि घराच्या मागे हे आवार आहे, खूप चांगला परिसर आहे घराच्या मागच्या साईडला, चांगला मोठा प्लॉट आहे पूर्ण घराच्या बॅकसाईडला. पण बघितलं तरी आपला हा मोठाच्या मोठा प्लॉट आहे. इथे पण आपण ट्री हाऊस करू शकतो, वरती झाडावरती ट्री हाऊस आपण प्लांट करू शकतो. हे जे मी तुम्हाला सांगितलं साधारण एक 350-400 स्क्वेअर फीटचे मागची पडवी जी ओपन पडवी आहे ती आहे, आणि त्याच्या बागे हा परिसर आहे आपला पूर्ण संपूर्ण दिसतोय तो लोकेशन. चांगला ट्री हाऊस करू शकतो, छोटे कॉटेजेस करू शकतो, रेंटिंगला देण्यासाठी खूप चांगला प्लॉट आहे. छोटे नुसते टेंट पण लावले तरी खूप चांगली सावली आहे इथे, टेंट लावले तरी पण चांगला प्रोजेक्ट आपण इथे करू शकतो. जसं मी म्हटलं मगाशी की स्पायसेसमध्ये आपण इथे हळद पण प्लांटेशन केलेलं आहे, काळी मिरी आहेत, मिरची आहे, इतर पण खूप झाड आहेत, साग आहेत, हे सागाची झाडं आहेत मोठीच्या मोठी. खूप सुंदर लोकेशन आहे, मी आल्यावरती आम्हाला खूप प्रसन्न वाटलं, अशा लोकेशनला आपला हा संपूर्ण प्लॉट आहे. खूप चांगला व्ह्यू आहे, ही सेकंड एंट्री आहे आपल्या प्लॉटची. इथे पण इथे भरपूर कॉटेजेस बसू शकतात. हे माझे दोन पार्टनर, छोटे पार्टनर माझ्याबरोबर आले होते आपला प्लॉटचं व्हेरिफिकेशन करायला, प्लॉट बघण्यासाठी. असं बघितलं तर संपूर्ण म्हणजे साधारण 150 सुपारीची झाडं आहेत इथे, छोटी 20-25 छोटी आहेत, आणि साधारण 125 मोठी झाडं आहेत, आणि प्रत्येक झाडावरती काळीमिरीच्या वेली सोडलेल्या आहेत आपल्या इथे. प्रत्येक जे सुपारीचे झाड आहेत, प्रत्येक सुपारीच्या झाडावरती काळीमिरी सोडलेल्या आहेत, आणि साधारण इथे 47 नारळाची झाडं आहेत, 47 नारळाची झाडं आहेत. असं बघितलं तर एक छोटीशी पायवाट आहे आपल्या प्लॉटमधनं आतमध्ये, जे गावा वाडीसाठी दिलेलं आहे. ही आपली विहीर आहे इथे, ज्याला भरपूर पाणी आहे, आणि मीटर आहेत लावलेले सगळे पंप हाऊसला, दोन पंप बसवलेले आहेत आपल्या या प्लॉटमध्ये. हा पंप हाऊस आहे आपला, आणि या पंप हाऊसच्या बाजूला आपला ही विहीर आहे. विहिरीला भरपूर पाणी असतं, 12 महिने खूप पाणी असलेलं विहीर आहे. जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काळी मिरीच्या वेली प्रत्येक सुपारीच्या झाडावरती सोडलेल्या आहेत इथे. चांगली सावली देणारी झाड आहे ती, संपूर्ण मोठीच्या मोठी स्टिक असलेली झाड आहे. चांगला ट्री हाऊस करू शकतो, चांगले कॉटेजेस करू शकतो, चांगले छोटे छोटे फार्म हाऊसेस करू शकतो. असा लोकेशन आहे, टोटल 93 गुंठ्याचा प्लॉट आहे आपला हा, आणि 93 गुंठ्यामध्ये व्हरायटीज ऑफ प्लांटेशन्स केलेले आहेत. संपूर्ण गडगाबंद आहे, चिरा लावलेला आहे, समोर चिरेबंदी कंपाऊंड आहे पूर्ण प्लॉटला. खूप सुंदर लोकेशन आहे. इथनं बीच साधारण 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे, आणि इथनं आपल्या मेन रोडपासून फक्त बाहेर गेल्या इमिजिएट खाडी आहे, ती साधारण 300 मीटर अंतरावरती आहे. आपण आता असं बघितलं तर या रोडवरनं आपण मेन रत्नागिरी साईडच्या रोडवरती आपण गेल्यावरती ही खाडी आहे. साधारण 300 मीटर पुढे गेल्यावरती खाडीचा व्ह्यू आहे पूर्ण, खूप सुंदर व्ह्यू आपल्याला मिळतो इथे. आणि इथं पुढे थोडं पुढे गेल्यावरती लेफ्ट साईड टर्न घेतला तर साधारण 1.5 किलोमीटर अंतरावरती प्लॉटपासून सुंदर बीच आहे. समोर विजयदुर्ग दिसतो आपल्या बीचवरनं या रोडवरनं.
खूप सुंदर लोकेशन आहे. या प्लॉटची किंमत आम्ही 2,10,00,000 रुपये सांगतोय. टोटल प्लॉटची किंमत 2,10,00,000 रुपीज सांगतोय. तर हा प्लॉट तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही मला कॉल करा. माझं नाव आहे गणेश खामकर. माझा नंबर आहे 880-666-8899. पुन्हा माझा नंबर सांगतो, माझा नंबर आहे 880-666-8899. व माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा. आमच्या कोकण प्रॉपर्टी एक्सपोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा व लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.